या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। मोदी परिसरातील सार्वजनिक नळावर आंघोळ न करता मोठ्या बकेटमध्ये पाणी घेऊन आंघोळ कर असं म्हटल्यानं डोक्यात दगड घालून तरुणाला जखमी करण्यात आलंय। या प्रकरणी वासुदेव चन्नप्पा शिंगाडे वय वर्ष 38 यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी वासुदेव शिंगाडे हे आपल्या राहत्या घराच्या परिसरात असणाऱ्या सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी सोमवारी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास गेले होते। त्यावेळी आरोपी मारुती गोरे हा तिथे आंघोळ करणार आहे असं म्हणाला। त्यामुळे शिंगाडे यांनी त्याच्या वडिलांना आंघोळ करायची असेल तर मोठ्या बकेटमध्ये पाणी घेऊन बाजूला आंघोळ कर असं म्हणाले। यावेळी आरोपी अप्पू गोरे, रघु गोरे, वसंत गोरे सर्व राहणार सोलापूर हे घटनास्थळी येऊन मिळतील करून टाकीन अशी दमदाटी करत फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करू लागले। त्यामुळे फिर्यादीच्या वडिलांनी शिवी कशाला देता असं विचारलं असता रघु गोरे यांनी दगडानं वडिलांच्या डोक्यावर मारून तसेच हाताने तोंडावर मारून जखमी केलं। या प्रकरणी वासुदेव शिंगाडे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल झालाय। घटनेचा तपास मंजुषा वाघमोडे करत आहेत। या घटनेनंतर हुडको परिसरात मोठा जमाव जमला होता। अनेकांना भांडणाचं कारण समजत नव्हतं, मात्र पोलीस आल्यानंतर जमाव पंगवण्यात आला आणि घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे। पुढील तपास वाघमोडे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।